चंदगड तालुक्यातील कोरज इथं घरासमोर खवले मांजर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. वन विभागाच्या ताब्यात देऊन सुरक्षितरित्या या वन मांजराची सुटका करण्यात आली. चंदगड तालुक्यातील कोरज इथं रात्री 11 वाजता बापू शिरगावकर यांच्या घरासमोर विचित्र पाणी आला, तो म्हणजे खवल्या मांजर. तो खवल्या मांजर असल्याचं लक्षात येताच त्याला बाळासाहेब पेडणेकर, राजू आवडन, दीपक पेडणेकर, प्रथमेश शिरगावकर, विठ्ठल पेडणेकर, ज्ञानेश्वर शिरगावकर यांनी अतिशय शिताफीनं सुरक्षित पकडून सकाळी वनविभागाला पाचारण करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी वनपाल दयानंद पाटील, फॉरेस्ट ऑफिसर नंदकुमार भोसले यांना बोलावून चंदगड पोलीस ठाण्यासमोर सुरक्षित खवल्या मांजर यांच्या स्वाधीन करण्यात आलं. राखो रुपयांसाठी खवल्या मांजराची तस्करी होत असताना वन्य प्राणी प्रेमी बापू शिरगावकर यांनी वन विभागाला पाचारण करून त्यांच्या आदिवासात सोडण्याची विनंती केल्यानं त्यांच्या या कार्याचं या परिसरात कौतुक होत आहे. मित्र, आपण पाहू शकताय की हे खवले मांजर अतिशय दुर्मिळ असा प्राणी काल कोरज येथील बापू शिरगावकर यांच्या घरी रात्री 2 दरम्यान तिथं दारात आला होता. साईडला असलेल्या जंगलातून तिथं आला होता. जेव्हा बापू शिरगावकरच्या आईने ते बघितलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलग्यांना दोघांना उठवलं आणि रात्री बापू शिरगावकर आणि त्यांचे बंधू त्या दोघांनी ज्ञानेश्वर यांनी हे रात्री व्यवस्थित सुरक्षितरित्या आपलं घर ठेवलं होतं. आज सकाळी त्यांनी आम्हाला कॉल केला की मळवीकर साहेब असं रात्री खवले मांजर सापडले आणि जरा आपण सगळ्या डिपार्टमेंटला कळवा. त्याप्रमाणे आज सकाळी आम्ही पोलीस स्टेशन आणि चंदगड वन विभाग यांना कळवलं होतं. आता माझ्या शेजारी इकडे आहेत आपल्या चंदगड वन क्षेत्रफळ कार्यालय चंदगडचे अधिकारी माननीय श्री भोसले साहेब, त्याचबरोबर निकम साहेब, पाटील साहेब हे सगळे आहेत. आम्ही त्यांना कळवल्यानंतर आज सकाळी त्या स्वतः कोरजला पाटील साहेब आले होते. त्यांच्या माध्यमातून आता हे घेऊन आम्ही खवले मांजर इथं चंदगडच्या वन क्षेत्रफळ इथं आलेलो आहेत. भोसले साहेब साईडला आहेत. तर आम्ही साहेब हे खवले मांजर अतिशय सुरक्षितरित्या बापू शिरगावकर त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही आपल्याकडे सुपूर्द करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.